विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघात महाविकास आघाडीने मुसंडी मारत भाजपचा धुव्वा उडवल्याचं चित्र निर्माण झालं आहे. मराठवाडा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे सतीश चव्हाण विजयी झालेत, तर नागपूर पदवीधर संघात काँग्रेसचे अभिजित वंजारी विजयी झालेत. नागपूर हा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा गड मानला जातो. याच नागपुरात नितीन गडकरी हे भाजपचे केंद्रीय मंत्री आहेत. मात्र इथे काँग्रेसचा उमेदवार जिंकल्याने फडणवीसांच्या बालेकिल्ल्यालाच भगदाड पडल्याचं स्पष्ट झालंय. राष्ट्रवादी काँग्रेसचे सतीश चव्हाण या मतदारसंघातून सलग 3 वेळा निवडून आलेत. त्यांनी मोठ्या मताधिक्याने भाजपचे उमेदवार शिरीष बोराळकर यांचा पराभव केला. इतकंच नव्हे तर पुणे पदवीधर मतदारसंघात राष्ट्रवादीचे अरुण लाड विजयी झालेत. त्यांनी भाजप पुरस्कृत जितेंद्र पवार यांचा पराभव केला. 3 डिसेंबरला धुळे नंदुरबार स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीचा निकाल लागला. यात भाजपचे अमरीश पटेल मोठ्या मताधिक्याने विजयी झाले होते. यामुळे भाजपच्या आशा पल्लवी झाल्या होत्या. पण नंतरचे निकाल भाजपसाठी अवघड ठरले. भाजपच्या या सपशेल पराभवानंतर आणि महाविकास आघाडीच्या यशानंतर चंद्रकांत पाटील यांनी म्हटलंय की हिंमत असेल तर एकटे लढा. मात्र विधानसभा निवडणुकीनंतरची ही पहिलीच निवडणूक आहे ज्यामध्ये महाविकास आघाडी आणि भाजप पहिल्यांदाच समोरासमोर लढलेत. विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील या जागांसाठी 1 डिसेंबरला मतदान प्रक्रिया पार पडली होती. राज्यात पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासह नागपूर पदवीधर, औरंगाबाद पदवीधर आणि अमरावती शिक्षक मतदारसंघात निवडणूक पार पडली. या निवडणुकीची मतमोजणी 3 डिसेंबरला सकाळी 8 वाजेपासून सुरू होती. याचे निकाल आता हळूहळू येऊ लागलेत. पुणे शिक्षक मतदारसंघ आणि अमरावती शिक्षक मतदारसंघाचा निकाल येत्या काही काळात लागण्याची शक्यता आहे. मात्र भाजप आता या पराभवानंतर पुढे कोणती पावलं उचलणार हेच आता पाहावं लागेल. याबद्दलचे अधिक अपडेट्स तुम्ही आमच्या bbcmarathi.com या वेबसाईटवर पाहू शकता. तसंच याबद्दलचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्रामवर फॉलो करायला विसरू नका.